पदार्पण केल्यानंतर कळत झालेल्या अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होतं कुमारी माता बनलेल्या मुलींची अवस्था तर अत्यंत वाईट होते कुटुंबियांबरोबरच नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून होणारी अवहेलना तिरस्कार यामुळं अशा मुलींना जिवंतपणीच नरक यातना भोगाव्या लागतात अशा प्रकारे अत्याचाराची शिकार झालेल्या पंधरा जणी गेल्या तीन वर्षात कोल्हापुरातील बालकल्याण संकुलात दाखल झाल्या आहेत या मुलींना मानसिक धक्क्यातून सावरणं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी बालकल्याण कर संकुलाकडून पार पाडली जाते तारुण्यात पदार्पण केलेल्या तरुणींना बऱ्याचदा जवळच्या नातेवाईकांकडून किंवा मित्र प्रियकराकडून आमिष दाखवून किंवा धमकी देऊन त्यांचं शोषण केलं जातं कळत न कळत झालेल्या चुकांमुळे काही मुलींना कुमारी माता बनायची वेळ येते अशा वेळेस मात्र ज्यांना फसवलं अत्याचार केले तो पळून जातो आणि त्या मुलीचं कुटुंब सुद्धा तिला वाईट टाकतं समाजातून तिरस्काराच्या अनेक नजरा तिच्यावर रोखल्या जातात त्यातून आलेल्या नैराश्य आणि दडपणातून अनेक मुली जीवन संपवण्याचाही प्रयत्न करतात मात्र अशा मुलींनी डगमगून न जाता धाडसानं जीवनाला सामोरं जावं असा संदेश देत कोल्हापुरातील बालकल्याण संकुल अशा कुमारी मातांना सामावून घेते गेल्या तीन वर्षात सुमारे पंधरा कुमारी माता बालकल्याण संकुलात दाखल झाल्यात यापैकी एक दोन अपवाद वगळता बहुतांश मुलींना प्रसूतीनंतर कुटुंबियांनी घरी नेलंय मात्र त्यांच्या बाळांचा सांभाळ बालकल्याण संकुलातच केला जातोय अशा प्रकरणात बहुतांश मुलींची मानसिक स्थिती बिघडलेली असते त्यामुळे अशा मुलींचं समुपदेशन करणं त्यांच्यावर औषधोपचार करणं अशी कामंही बालकल्याण संकुलाद्वारे केली जातात एकत्र कुटुंब पद्धतीचा रास आई वडील दोघेही घराबाहेर असणं आणि कुटुंबातील संपत चालेला संवाद या समस्येला कारणीभूत असल्याचं बालकल्याण संकुलाच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी सांगितलं आपल्या पाठीमागं काय करत असतात शाळेमध्ये गेले कॉलेजमध्ये गेलेत काय व्यवस्थित गेले का आले का दुपारी कधी आले का घरी हे लक्ष द्यायला घरामध्ये कोणी नाही आणि पालकांचं त्यामध्ये दुर्लक्ष आहे पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये आजी आजोबा काका काकी अशी एकत्र कुटुंब व्यवस्था असल्यामुळं एकमेकांचं लक्ष राहत होतं पण आता अशी सोय नसल्यामुळं या मुलींना ही जाणीवच करून दिली जात नाही आणि मग त्यांचा पाय घसरला व समाजामध्ये त्यांना कुमारी माता आहे म्हणून मग त्या समाजामध्ये त्या कुटुंबाची सुद्धा नाचक्की होती किंवा कुटुंब मग अगदी व्याधग्रस्त होते की आता ह्याला काय पर्याय शोधायचा आणि मग त्यांच्या लक्षात आल्यानंतर या ठिकाणी पाचव्या महिन्यामध्ये त्या मुलीला आणून सोडतात मुलींवर होणारे अत्याचार रोखायचे असतील तर शाळांमधूनच समुपदेशन वर्ग लैंगिक शिक्षण पालक मुलांचा संवाद असे प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्याची गरज आहे तरच कुमारी मातांचा प्रश्न निर्माण होणार नाही